ऐकू येते का? तुला ऐकू येते का? कुठेस तू? केवढा आवाज येतोय मागे? काल लग्न तर सांगितलं ना सगळ्यांना, उत्साहाने आले सगळे ठरवायला. आमच्याकडे पण तेच चाललंय. आपलं लग्न होईपर्यंत तर असंच चालणार बहुतेक. मा लग्न कोणाचं आहे? पुण्याचं आणि मुंबईचं. मुंबई, तू पुण्याच्या प्रेमात पडतीस. साथ दे तू मला. काय स्कोर काय झाला? धमशिरच खेळताय ना. साथ दे तू मला. तू आमच्या घरात फिट आहेस. मुंबई पुणे मुंबई टू ची टीम माझ्या सोबत आहेत. गौतम गौरी माझ्या सोबत आहेत आणि त्यांचे बाबाही सोबत आहेत. अर्थात बरोबर आहे की नाही? हो करेक्ट आहे. आणि साथ दे तू मला, आज हे गाण्यातनं तुम्ही साथ घातलेली आहे प्रेक्षकांना. हो, साथ आणि साद असं सगळंच आहे यामध्ये. तर सतीश, हे बाबा म्हटल्यानंतर हे सगळं सुरू होतं यांचं, त्यामुळे ते करू नकोस. पण येस, पुन्हा एकदा खूप मस्त म्युझिक अविनाश आणि विश्वजित करणं, आणि ते ब्रिलियंट आहेतच. पण मला खूप असं वाटतं की मुंबई पुणे मुंबईसाठी आणि माझ्यासाठी काहीतरी स्पेशल राखून ठेवतात. फॉर द यूथ, ऑफ द यूथ आणि बाय द यूथ असं हे गाणं आहे, त्यामुळे आज कॉलेजमध्ये लॉन्च केलं आहे. जी माणसं प्रेमात नाही आहेत त्यांच्यासाठी, जी ऑलरेडी आहेत त्यांच्यासाठी आणि जी आपोआप पडणार आहेत त्यांच्यासाठी हे गाणं आहे. कारण का हे मुलाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने गाणं आहे, जे मुलीसाठी तो गातो आहे साथ दे तुम्हाला. आणि प्रत्येक मुलांनी हे प्रत्येक मुलीसाठी गावं हीच ब्रीफ होती, आणि ती इतकी अस्खलित उचलली अविनाश आणि विश्वजितनी. प्लस ऋषिकेशने त्याला चार चांद लावलेत, ह्याचं अनप्लग बेला गायले, इट्स ब्रिलियंट. हे गाणं कधीच संपू नये असं वाटतं. आणि स्वप्नील, आज कॉलेजचा हा क्राऊड, स्वप्नील मुक्ता दोघांनी हा क्राऊड कसा एन्जॉय केला? कारण ते क्राऊड, तो मॅडनेस, आत्ताही खाली तुमच्या दोघांसाठी खूप मोठा क्राऊड थांबलेला आहे, जे मी आत्ता डोळ्यांनी पाहिलेलं आहे. हा मॅडनेस पाहून कसं वाटतं? इट्स ऑलवेज फुलफिलिंग आहे. कारण ॲक्टरसाठी किंवा कुठल्याही क्रिएटिव्ह माणसासाठी अल्टिमेट आनंद आहे प्रेक्षकांची दाद. ह्याच्यासारखं दुसरी ऊर्जा नाही. सो इट्स एक्स्ट्रीमली फ्लॅटरिंग, इट्स एक्स्ट्रीमली हम्बलिंग. आणि ही एक अशी एनर्जी आहे किंवा हा एक असा राडा आहे, कल्ला आहे, जो कितीही झाला तरी कमीच वाटतो. सो देव करू आणि हे प्रेम असंच राहू. पहिलं गाणं कॉलेजमध्ये लॉन्च होणं, हा मॅडनेस कसा एन्जॉय केला? खूप एन्जॉय केला. सतीश वॉज व्हेरी शुअर की हा इव्हेंट कॉलेजमध्ये व्हावा, अँड वी आर थँकफुल टू विद्यालंकर, कम्प्लीट स्टाफ, टीचिंग, नॉन टीचिंग अँड ॲडमिन फॅकल्टी, एव्हरीबडी, ज्यांनी त्यांचा कॅम्पस आम्हाला अवेलेबल करून दिला. अँड आय थिंक बाकी तू बघितलंस द मॅडनेस अँड द क्राऊड अँड द एनर्जी. आय थिंक गाणं खूप लिंगरिंग आहे, यु नो, गाणं ऐकता गाणं थांबतं, नंतर तुमच्या मनात ते घुळत राहतं अँड यू गो बॅक टू द सॉन्ग अगेन. सो खूप सोलफुल गाणं आहे आणि ऑलरेडी माझ्या गाडीत वाजायला लागलं गेले 8 दिवस, आणि आय एम शुअर आजपासून ते खूप लोकांच्या आयपॅडमध्ये आणि गाडीमध्ये वाजायला लागेल. सो आय एम होपिंग की गाणं खूप कनेक्ट होईल आणि गाणं खूप लवकर कॅच करेल विथ एव्हरीबडी. फारच एनर्जी देणारा एक्सपिरियन्स होता, कारण जिथे बघू जिथपर्यंत नजर जाईल आणि जितके डोळे शाबूत आहेत तितक्या मागपर्यंत लोक होती, म्हणजे एवढी एवढी लोकं दिसत होती डेफ्थमध्ये, अशी असं करावं, सुशोभित फ्रेम करावी, इतकी सुंदर ती फ्रेम होती. अचानक आवाजाला म्हणून खाली बघितलं तर खालीही मुलं होती, तर इतक्या सतीश, हा म्हणजे सगळीकडे सर्वत्र चहू बाजूंनी. तर मला ती मुळात आयडिया खूप ब्रिलियंट वाटली की ज्या मुलांनी, ज्या तरुणाईनी हा पहिला पार्ट त्याचा उचलून धरला आणि ज्यांनी आम्हाला भाग पडलं दुसरा भाग शूट करण्याकरता, रिलीज आता येईल त्याकरता, त्यांना हे पहिल्यांदा कळलं पाहिजे की काय आहे. आणि उद्यापासून ज्यांच्या मोबाईलमध्ये म्युझिक वाजणार आहे, ज्यांना स्वतःच्या भाषेतलं रोमॅन्टिक गाणं हवं असतं ही आस असते, ते रोमॅन्टिक गाणं, आणखीन एक नवीन रोमॅन्टिक गाणं त्यांना मिळणार आहे. सो त्यांच्याबरोबर हे गाणं पहिल्यांदा ऐकणं हा एक्सपिरियन्स खूप लाजवाब होता. आणि अनप्लग्ड व्हर्जन अर्थात बेलाचं, कारण ती माझी आवडती गायिका आहेच. कित्येकदा मी स्क्रीनवर आणि ती मागे असं आम्ही हे शेअर करतोच, पण आज तिला असं गाताना बघून मला फारच छान वाटलं आणि ते आता वाजत राहील नक्की. Thank you.
यावेळेला कधी तू आणि काकडे ना या दोन्ही गाण्यांची आठवणी तितकीच ताज्या झालेल्या आहेत. तर ती गाणी आणि आता त्यानंतर साथ दे तुम्हाला ही मेलडी अशीच बरकरार रहे असा फील आला. हो आहेच. आणि मी मगाशी पण प्रेसमध्ये म्हटलं असं की 5 वर्ष झाली त्या गोष्टीला. सो सगळेच थोडे थोडे पुढे गेले आहेत आपल्या कामामध्ये, तर ते आणखीन भर घातलेलं आणखीन डेप्थ असलेलं काम येत आहे. सो आधीच्या अल्बममध्ये आता व्हॅल्यू ॲडिशन होईल आणि आणखीन चांगली गाणी त्या अल्बममध्ये येतील. त्यामुळे हा दुसऱ्या भागाचा अल्बम नसून हा एम पी एमचा एक मोठा अल्बम आहे जो आता वाढत राहील असं मला वाटतं. इतकी सुंदर सुंदर गाणी अल्बमविषयी मला विचारायचं की हा अल्बम मोठा झालेला आहे. आय थिंक डिटो जे मुक्ता म्हणली तेच ॲड करण्यासारखं काहीच नाही. अँड लाईक शी सेड की एक मोठा अल्बम तयार होईल मुंबई पुणे मुंबई सिरीजचा. आणि आमचं कुटुंब जे पहिल्या भागात होतो तेच अजूनही आहे. आणि त्यामुळे जसं मी मगाशी म्हटलं की प्रत्येकजण ना आता आमची स्ट्रेंथ झाला आहे. म्हणजे मी ह्या दोघांशिवाय मुंबई पुणे मुंबई व्हिज्युअलाइज करू शकत नाही, तसंच अविनाश विश्वजीतशिवाय म्युझिक व्हिज्युअलाइज करू शकत नाही. अश्विनींनी शब्द लिहिले आहेत अश्विनीशिवाय बेला ऋषिकेशशिवाय. त्यामुळे एक फॅमिली जेव्हा एकत्र येऊन आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करतं त्याची स्ट्रेंथ वेगळीच असते. आय बिलीव हा सगळा एक कम्प्लीट फॅमिली एफर्ट आहे जो हा सगळा प्रोसेस पुढे नेत आहे. मीरा एंटरटेनमेंट त्यात आता पहिल्या भागात एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने त्याचे इलेक्ट्रॉनिक राईट्स विकत घेतले होते, पण आता ते प्रोड्युसर्स म्हणून ऑन बोर्ड आले. त्यामुळे ते कुटुंब अजून स्ट्रॉंगर अँड स्ट्रॉंगर होत जाते. तर माय फील प्रत्येक फॅमिली त्याच्या स्ट्रेंथला ॲड करत असते. तशीच हे अख्खं मुंबई पुणे मुंबईचं कुटुंबसुद्धा या अल्बम सोबत वाढतं आहे. सिनेमात अश्विनी इन झालेली आहे आणि अश्विनी एक लेखिका म्हणून आता आलेली आहे. आणि जसं तू म्हणलास की 5 वर्ष तिचीही मेहनत ह्या भागासाठी आहे. अश्विनी तू या फॅमिलीत इन कशी झालीस आणि ती जर्नी तुझ्यासाठी किती सुखावह होती? लिरिसिस्ट म्हणून तर खूपच धमाल, कारण युजली असं होतं की कंपोजर्स फोन करतात आणि सांगतात की हां हिरो असतो, मग तो असं असा होतो, मग हिरोईनला भेटतो. मग इकडे मला पहिलं माहीत होतं की काय सिच्युएशन आहे की अच्छा ह्या पॉईंटचं गाणं का मला माहिती आहे, मी सांगते तुम्हाला यावेळेस काय होतं. सो ती उलटी प्रोसिजर खूप इंटरेस्टिंग होती आणि मला काहीतरी नवीन करायला मिळालं. एक नरेशन कंपोजर्सकडनं मिळतं, एक डिरेक्टरकडनं मिळतं, मग मी त्याच्यात माझा विचार करते. इकडे असं होतं की म्हणजे मला आठवतं मी ते नरेशन सतीशला देताना मी त्याला म्हटलं की असं असं होतं आणि इथे गाणं सुरू होतं. तर मला अच्छा इथे गाणं का म्हटलं, हां म्हणजे असं मला वाटते की इथे गाणं असायला हवं. सो इतकं ती त्या तिथे ती आली होती. आणि आय पर्सनली फील की जिथे संवाद संपतो आणि जिथनं फिलिंग सुरू होतं तिथे गाणं सुरू होतं. गौतम आणि गौरी यांना प्रश्न विचारायचा आहे. पहिला सिनेमा शूट होत असताना अश्विनी शेंडे मागे कुठेतरी लपली होती आणि आता ती दुसऱ्या भागात बाहेर आली तेव्हा ती लिहित होती, असं काही वाटलं का तिचे संवाद ऐकून? हां म्हणजे जवळपास असं वाटलं. मला तर असं वाटलं की ती होतीच का काय फिल्ममध्ये, म्हणजे वावरत होती का काय, कारण इतका तो त्याचा अर्क आहे त्या फिल्मचा जो काय संवाद आहे, ती पात्र आहेत, त्यांचं पुण्याचं असणं मुंबईचं असणं, त्या पुणे मुंबईच्या पुढे जाऊन त्यांचे स्वभाव हे इतकं छान तिने आणलं आहे की एकदाही असं की ही असं म्हणेल असं कधीच वाटलं नाही की हा असं म्हणेल, हा असंच म्हणू शकतो आणि असंच म्हणू शकते, हे आई बाबा असेच असू शकतात, असं या इतक्या फ्लुएंटली तिने दिलं आहे. आणि सतीश आणि तिने अमेझिंग काम केलं. ते स्क्रिप्ट हातात येऊ, जसं सतीश म्हणाला की 32वा ड्राफ्ट आम्ही शूट केला, ते दिसतंच आहे. मला असं वाटतं त्याच्यापेक्षा जास्त ड्राफ्ट झाले असतील की काय, इतकं ते स्मूथ आहे. दुसऱ्या भागाचा स्क्रीन प्ले हातात आला तेव्हा काय पहिली रिॲक्शन? जी पहिल्या भागात जी स्क्रिप्ट वाचल्यानंतर झाली होती तीच रिॲक्शन होती. नरेशन संपलं आणि मी त्याला म्हटलं कधी करतं फ्लोअरवर कधी जायचं, एवढाच प्रश्न विचारला होता. कारण जेव्हा तुम्हाला सतीश फिल्म ऐकवतो तेव्हा त्याचा विचार तो करतो,
तुम्ही काय विचार कराल हा पण विचार तोच करतो. त्याची उत्तरं तर तुम्हाला आधीच देतो प्रश्न विचारायचा. त्यामुळे नरेशन संपल्यानंतर तो म्हणतो की हां इसमें भी तीन चीजें हैं जो मुझे लगता है. मग तो त्या तीन ज्या त्यात तुम्हाला तीनच सुटलेले असतात. तो म्हणतो की हां उसका मैंने ऐसा सोचा इसका ऐसा सोचा और इसका ना शायद ऐसा करेंगे आपण. तो मैं आपको बोलता हूँ और कुछ. त्यानंतर आपल्याकडे काही जरूरत नाही. आपल्याकडे स्टँडर्ड प्रश्न असतो हां तो कभी करेंगे शूटिंग. ऍब्सोल्युट आय थिंक ही नोज इट इनसाइड आउट. रादर ही नोज गौतम अँड गौरी इनसाइड आउट. अलग दरवाऱ्यावर उडती वट सांगते तुला हलकी चलवती पापणी बघ सांगते स्टँडी सुद्धा रिव्हील झाली तुमच्या मागेची. आपण पाहतोय ही सगळी फॅमिली आता समोर आलेली आहे आणि ही फॅमिली आम्हाला कधी भेटणार आहे? 12 नोव्हेंबरला ही फॅमिली तुम्हाला भेटेल. पण त्याच्या आधी डेफिनेटली आपण काही प्रेस शोज आणि स्पेशल स्क्रीनिंग्स करून तेव्हा सुद्धा ही फॅमिली नक्की भेटेल. लग्नाचं गाणं सुद्धा अशाच पद्धतीने काहीतरी माझे निर्माते आमच्यासोबत प्लॅन करतात. फक्त मी मगाशी स्वप्नील जो एक मुद्दा म्हणाला त्या मुद्द्यात ॲड करू इच्छितो. पहिल्या भागात मी ना जवळजवळ 50-50, 60-60 फूट लांब कॅमेरा ठेवला आहे आणि मी कॅमेरा सोबत असायचो आणि संपूर्ण विश्वास स्वप्नील आणि मुक्तावर की एकदा ब्रीफ देऊन त्यांना मी फक्त जायचो आणि त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ 20 मिनिटांनंतर तो शॉट चेक करायचो आणि एक्झॅक्टली तो शॉट आम्ही तिघांनी डिस्कस केल्यासारखा किंवा रादर मला जसा अपेक्षित होता. येस नाही मी तुळशीबागेतला सांगतो मी सलूनमध्ये ठेवला होता कॅमेरा. आमच्या बाजूच्या खुर्चीवर एक माणूस दाढी करून गेला त्याला माहिती पण नव्हतं त्याच्या बाजूला लेन्स आहे. आम्ही सकाळी 5 वाजता ते सलून उघडून कॅमेरा लावला होता. तेव्हा खूप सोपं होतं स्वप्नील आणि मुक्ताला तुळशीबागेत चालायला लावणं. 40-50 सेकंदानंतर लोकांना कळायचं हे दोघे आहेत म्हणून. आता असं झालं आहे की दिसता क्षणी सगळं बंद होतं. इतकं त्यांचा त्यांची ग्रोथ आहे विच आय एम व्हेरी हॅपी फॉर. पण माझं तेच म्हणणं आहे की ती मी इनसाइड आउट गौतम आणि गौरीला ओळखण्यापेक्षा ते सुद्धा त्यांना सुद्धा माहिती आहे मी एक्झॅक्टली काय सांगतो. दे नो मी ऑल्सो इनसाइड आउट ॲज अ डिरेक्टर ॲज अ समन हू ब्रीफ्स. त्यामुळे बरेच वेळेला मी 20-25 फूट लांब असताना सुद्धा त्या दोघांनी योग्य ते शॉट्स दिलेले आहेत. आत्ताचं उदाहरण आपण जो पहिला टीझर बघितला तो टीझर हा 1 टेक आहे. आम्ही रिहर्सल शूट केली होती आणि ते रिहर्सलच सगळे बघतात त्याचा दुसरा टेकच नाही. त्यामुळे त्यांच्या दोघांची आपापसातली केमिस्ट्री सुद्धा अमेझिंग आहे. देवाप्राणांच्या साक्षीने मोठ्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या सानिध्यात आमच्या दोघांचा विवाह सोहळा लवकरच संपन्न होणार आहे. तरीही आपण सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार लग्नाला यायचं हे आग्रहाचं आमंत्रण आणि विनंती. पत्ता लिहून घ्या. तुम्हाला सदाशिव भेट माहिती. सदाशिव भेट खालच्या मुंबईत होणार आहे. पुण्याचा काय पत्ता देतोय? काय राव मस्करी करते. अगं पेशव्यांचं लग्न आहे ते पुण्यनगरीतच होणार. नानाची टांग तुझ्या. लग्न मुंबईत होत आहे. पत्ता लिहून घ्या. तर आज इथे महत्वाची घोषणा केलेली आहे की पार्ट 3 सुद्धा येणार आहे. तर त्याबद्दल काय सांगणार? नाही आय थिंक ही सगळे तुमची कमाल आहे. यू पुट वर्ड्स इन आर माउथ. अशी कुठलीच घोषणा झाली नाही की पार्ट 3 येणार आहे. आम्ही असं म्हटलं होतं की सतीशला डे 1 पासून हे दोघे अनोळखी आहेत. ते त्यांचं शेवटी काय होतं पर्यंतची गोष्ट त्याच्याकडे रेडी आहे. त्यामुळे येण्याची शक्यता आता वाढते. माझं म्हणणं इतकंच आहे की द पॉईंट दॅट वी नीड टू टेक फ्रॉम दिस डिस्कशन इज की सतीश सारखा डिरेक्टर किंवा सतीश सारखा मेकर किती शुअर असतो त्याच्या लिखाणाबद्दल त्याच्या कॉन्टेंटबद्दल आणि तो त्याला जे पाहिजे तेवढंच त्यातलं उचलतो आणि त्याचा सिनेमा बनवतो. म्हणजे त्या शिक्षकांसारखा येतो. आपण कॉलेजमध्ये बसलो म्हणून मी उदाहरण देतो की ज्यांना मला किती येतं आहे हे सांगण्यात मुलांना इंटरेस्ट नसतो. तुम्हाला काय शिकवायचं ते मी तुम्हाला शिकवतो. सो तो त्याच्याकडे किती लिहिलेलं आहे हे महत्त्वाचं न ठेवतं की फिर एक ये भी दिखाते ही सो ट्रू टू हिज कॉन्टेंट हिज स्टोरी
की ही गोष्ट काय, या गोष्टीला काय पाहिजे, आपण ते आणि तेवढं करूया. सो आय थिंक त्या पर्स्पेक्टिव्हने आम्ही असं म्हटलं होतं की त्याच्याकडे तीन फिल्म होतील एवढी स्टोरी. नाही आत्ता आम्ही ऑनेस्टली फक्त पार्ट टू ची, हो नाही आत्ता आम्ही फक्त पार्ट टू ची वाट पाहतोय, कारण आत्ता आमच्यासाठी MPM 2 पेक्षा मोठं दुसरं काहीच नाही. सो आमच्यासाठी पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 40 सगळं इज MPM 2. ही दिवाळी धमाकेदार असणार आहे पूर्णपणे. लेट्स होप फॉर द बेस्ट. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू सो मच.